ठेवरी जांची पावले। नमस्कार, आजच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। 64 कला 14 विद्यांचा अधिपती असलेला गजानन हे बहुधा सर्वांचे आराध्य दैवत। आपल्या हिंदू परंपरेनुसार प्रत्येक शुभकार्याची सुरुवात आपण गणेशाला वंदन करून करतो। आजच्या कार्यक्रमाची सुरुवातही गजाननाला आळवून करूयात। प्रथम नमो विश्ववदना मंगलमूर्ती गजानना। आपल्यासमोर सादर करीत आहेत श्री नासिकेत सातर्डेकर। Bye.
संगीत हा मन प्रसन्न करणारा प्रकार, मग ते नाट्यसंगीत असो, सुगम संगीत असो व भक्तिसंगीत। संगीत जर तालात व सुरात असेल तर ते मंत्रमुग्ध करतेच। खरं तर भक्तिसंगीत हा भक्त आणि परमेश्वरामधील महत्त्वाचा दुवा। यात प्रामुख्याने अभंगाचे गायन केले जाते। विठ्ठलाला शरण जाताना अनेक संतांनी अभंग रचना केली। ती शब्दरचना श्रेष्ठ असल्याने ती आजता गायत अभंग अशीच आहेत। अशीच अभंग रचना आपल्यासमोर सादर करीत आहेत श्री अशोक मांद्रेकर। विठेवर ज्यांची पाऊले समान, विठेवरी ज्यांची पाऊले समान, विठेवर ज्यांची पाऊले समान, विठेवर ज्यांची 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 पाऊले, विठेवर ज्यांची पाऊले समान, विठेवर ज्यांची पाऊले समान। तुझी एक दान शूर एक दान, तुझी एक दान, तुझी एक दान, तुझी एक दान, दान दान, तुझी एक दान शूर दाता, विठेवर जा पाऊले समान, विठेवर मनाचे संकल्प पावील सिद्धी, मनाचे संकल्प पावील सिद्धी, मनाचे जरी राहे बुद्धी त्यांचे पाही, जरी राहे बुद्धी त्यांचे पाही, विठेवर जांची पाऊले समान, विठेवरी जांची पाऊले समान। धाडीने निरोपा तुका म्हणे
विटेवर जानकी पाऊले समान विटेवर जानकी 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 पाऊले समान विटेवर जानकी पाऊले समान विटेवरी जानकी पाऊले समान विटेवर जानकी पाऊले पाऊले समान पाऊले समान। वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला असे असले तरी हा पंथ सर्वसमावेशक असाच होता। यातील बहुधा संत मंडळींनी आपला व्यवसाय सांभाळताना काम करताना विठ्ठलाला आळवीत अविरतपणे विठूचा गजर बहुधा संतांना विठूचे नाम अमृताहूनही गोड वाटते। अशाच प्रकारे विठुरायाचे गोड नाम घेतल्याने मनाला आनंद प्राप्त होतो। तोच आनंद आपल्या गोड आवाजात सादर करत आहेत श्री नासिकेत चातुर्डेकर। Come on.
संत नामदेव हे सगुणोपासक होते. ते मूर्तीलाच देव मानायचे. त्यांना निर्गुणोपासनेकडे घेऊन जाणारे त्यांचे गुरु विसोबा खेचर हे श्रेष्ठ होतेच, पण त्यांना गुरुपदेश घ्यायला लावणारी मुक्ताईसुद्धा श्रेष्ठ होती. आपली कामे व्यवसाय करताना देवाचे नाव घ्या असे सांगणारा पुढील अभंग आपल्यासमोर सादर करीत आहेत श्री अशोक मांद्रेकर. घरी परी पान पिळा मिठो तिचे
ना